तर याच्यामध्ये जो हा एसी केबल आहे याची क्षमता ही 4 square mm आहे आणि हे जे इन्व्हर्टर मधून जे तयार होत आहे एसी करंट, ठीक आहे, तो सर्वात आधी आपण इकडे एसीडीबी मध्ये नेला आणि एसीडीबी मधूनच हा काळ्या रंगाचा जो केबल आहे त्याच्यामध्ये फेज आणि न्यूट्रल आहे ते आपल्या जनरेशन मीटर पर्यंत चाललेलं आहे. जनरेशन मीटर हे आपलं जे जुनं मीटर आहे त्यालाच आपण जनरेशन मीटर म्हणून वापरलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे आपला जो हा सोलर प्रकल्प आहे हा किती ऊर्जा निर्माण करत आहे तो आपल्याला जनरेशन मीटर दाखवणार, ठीक आहे. तर आता तुम्ही वर्त चला, आपण वर्त पाहू एक वेळ. क्षमता हे 370 watt आहे. जसं की आपल्याला दिसत आहे याचा जो स्ट्रक्चरचा जो पीव्ही मॉड्यूलचा जो सेलचा जो आकार आहे तो आपल्याला जसं डायमंड शेप दिसत आहे, याचे जे कॉर्नर आहे कट केलेले आहे, अर्थातच याची जी क्वालिटी आहे याची क्वालिटी हे मोनोक्रिस्टलाईन आहे. जसं की आपल्याला माहित आहे की पीव्ही मॉड्यूलमध्ये हे 3 प्रकारचे सेल येतात. पहिला म्हणजे आपला ॲमॉरफस. ॲमॉरफस म्हणजे सर्वात कमी बजेटवाला आणि कमी इफिशियन्सीवाला सेल म्हणजे ॲमॉरफस पीव्ही मॉड्यूल, ठीक आहे. त्यानंतर येते पॉलिक्रिस्टलाईन पीव्ही मॉड्यूल. जसा तो जो प्रकल्प दिसत आहे आपल्याला त्या घरावरचा, तर तिथं आपण पॉलिक्रिस्टलाईन पॅनल वापरलेले आहे, ठीक आहे. पॉलिक्रिस्टलाईनचे जे हे सोलर सेल आहे हे चौकोनी आकाराचे राहते, स्क्वेअरमध्ये राहते. तर आपल्याला इथं दिसत आहे की या सेलचा जो आकार आहे हा डायमंड शेपमध्ये आहे, याचे जे कॉर्नर आहे कट केलेले आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये एका पॅनलची क्षमता हे 370 आहे आणि या प्रकल्पामध्ये एकूण 14 panel वापरलेले आहे. आपण किती? 14 panel. तर या 14 panelचं आपण 2 डिवायडेशन केलेलं आहे, 7-7 ग्रुप केलेला आहे. म्हणजे याला आपण 2 string असं म्हणू. एक स्ट्रिंग म्हणजे एका पॅनल एक पेक्षा जास्त पॅनलचा समूह म्हणजे स्ट्रिंग झाली. तर याच्यामध्ये आपण 2 string तयार केलेले आहे आणि 2 string मिळून याची जी क्षमता आहे ते आहे 5.2 kW, म्हणजे 5200 watt. 5.2 kW म्हणजे 5200 watt क्षमतेचा हा रूफटॉप पीव्ही सोलर पॉवर प्लांट आहे जो की आपण आपल्या रेसिडेन्शियल मध्ये वापर, ठीक आहे. याचा रेसिडेन्शियल सिंगल फेस मीटर इथं आपण वापरलेला आहे. जसं सोलर पॉवर प्लांट मध्ये 3 phase पण आपण जनरेशन करू शकतो आणि सिंगल फेस पण जनरेशन करू शकतो, इथं आपण सिंगल फेस, जसं की आपल्याला माहित आहे रेसिडेन्शियल मध्ये जास्त लागून लागून आपण सिंगल फेसच वापरतो. तर हे जे दिसत आहे तुम्हाला हे MC4 कनेक्टर आहे. MC4 कनेक्टर आता याच्यामध्ये कुठंतरी 2 in 1 out असणार किंवा याच्यामध्ये 2 in 2 out, कारण की खाली जे इन्व्हर्टरला आपण सप्लाय दिलेला आहे तो आपण 2 string मध्ये दिलेला आहे, ठीक आहे. याला आपल्याला कंबाईन पण करता येते. जर कंबाईन करायचं असेल तर 2 in 1 out असं कनेक्टर आपल्याला MC4 कनेक्टर वापरावं लागेल, जिथं आपल्याला 2 panel एकत्र करायचे असणार अशा कंडिशनमध्ये, ठीक आहे. तर आता पॉज करून द्या. तर हा जो लाइटनिंग अरेस्टर आहे, लाइटनिंग अरेस्टरची जी आपण उंची आहे ते साधारणतः जितका आपला प्रकल्प आहे त्याच्यापेक्षा उंच आपण घेतो. आता लाइटनिंग अरेस्टरचं कार्य काय आहे की समजा जर चुकून पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर वीज पडली तो वीज आपल्या पॅनलवर न पडता हे त्याच्या आधी आपल्या लाइटनिंग अरेस्टरवर पडली पाहिजे, जेणेकरून आपले हे जे महागाचे पॅनल आहे हे वाचले पाहिजे. जर थेट जर यांच्या पॅनलवर जर वीज कोसळली तर ते जळून जाणार, म्हणून आपण लाइटनिंग अरेस्टरचा उपयोग करतो. तर लाइटनिंग अरेस्टर हा प्युअर कॉपरमध्ये राहतो आणि याची जी उंची आहे ते आपण आपल्या जो इन्स्टॉलेशन करतो आपण हे जे आपलं एलिव्हेटेड स्ट्रक्चर आहे, एलिव्हेटेड स्ट्रक्चरकडे दाखवा. तर हे जे एलिव्हेटेड स्ट्रक्चर आहे त्या एलिव्हेटेड स्ट्रक्चरपेक्षा उंच याची हाईट असली पाहिजे. जसं तुम्ही पाहत आहे की त्याची सुरुवात हे या कॉर्नरपासून वर्त होत आहे, बरोबर आहे. त्याचं कारण हेच आहे की सर्वात आधी हे आपल्या लाइटनिंग अरेस्टरला पाथ मिळाली पाहिजे. वीज जो वीज आहे आपली ते सर्वात आधी याच्यावर पडली पाहिजे आणि याच्या माध्यमातून इथं हिरवा वायर लागलेला आहे. जसं की आपल्याला माहित आहे की हिरवा रंग हा अर्थिंगसाठी आपण वापरतो. तर इथं 4 square mm आपण हिरवा वायर वापरलेला आहे पॉलिकॅपचा आणि हा सरळ आपल्या इथपर्यंत गेलेला आहे, आपल्या जमिनीपर्यंत गेलेला आहे जिथं आपण अर्थ इलेक्ट्रोड आपण जमिनीमध्ये गाडलेले आहे. तर याच्यामध्ये आपण जे स्ट्रक्चर वापरलेलं आहे ते गॅल्वनाइज्ड आयरन क्वालिटीचं स्ट्रक्चर वापरलेलं आहे
आणि हे जे आडवे रॉड आहे या आडव्या रॉडला आपण फर्लिन असं म्हणतो, फर्लिन, ठीक आहे. त्यानंतर हे जे आहे हे कॉलम आहे, हे कॉलम आहे आणि हे जे आडवे वापरलेले आहे याला फर्लिन असं म्हणतो आपण. त्याच्यानंतर इथं एक या इकडे दाखवा या याच्यामध्ये बॉक्स, हा जो बॉक्स आहे याला आपण जंक्शन बॉक्स असं म्हणतो. आणि जंक्शन बॉक्स मध्ये डायोड लावलेले असते जेणेकरून जर चुकून जर इन्व्हर्टरचा जो रिव्हर्स करंट आहे तो जर आपल्या पॅनलमध्ये गेला तर पॅनल डॅमेज होऊ शकतात. म्हणून आपण इथं डायोड वापरतो जेणेकरून फक्त एकच डायरेक्शननी करंट फ्लो झाला पाहिजे, जे की आपल्याला आपल्या डी सी डी बीला द्यायचा आहे आणि डी सी डी बी हा आपल्या इन्व्हर्टरला देणार. दोन्ही जंक्शन बॉक्स दोन्ही पण जंक्शन, कारण या जंक्शन बॉक्स हा आहे, या प्लेटचा जंक्शन बॉक्स हा आहे. पॉज करून टाका. तो सरळ ग्राउंड झाला पाहिजे. डीसी करंट आहे आता बेकार झाला. हा, तो स्ट्रक्चरचा एक नाही दिला. आयडियली तीन अर्थिंग आपल्याला पाहिजे. एक इन्व्हर्टरचा, त्याच्यानंतर एक लाइटनिंग अरेस्टरचा आणि त्याच्यानंतर एक आपल्या स्ट्रक्चरचा, अशी तीन अर्थिंग आयडियली, ठीक आहे. त्याच्यानंतर तर आता इथं हे कव्हर झालं ना, पण जो हे केलेला आहे मफिंग केलेला आहे याला मफिंग करणे असं म्हणतो, ठीक आहे. हा मफिंग, मफिंगचं बेसिकली काय म्हणजे, मफिंग म्हणजे काय, एक एक सिव्हिल सिव्हिल आपण बेस करू राहिलो, ठीक आहे. जसा हा कॉलम आहे या कॉलमसाठी आपण हे सिव्हिल बेस तयार केलं, याला आपण मफिंग करतो, मफिंग करणे असं म्हणतो. आता मफिंग मध्ये आपण तीन घटक वापरणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे गिटी, गिट्टी. दुसरी गोष्ट म्हटलं म्हणजे रेती आणि तिसरी गोष्ट म्हटलं म्हणजे सिमेंट, ठीक आहे. या तीन गोष्टीचा रेशो म्हणजेच आपलं मफिंगचं मटेरियल तयार होणार, ठीक आहे. तर हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. याच्याशिवाय आपल्या स्ट्रक्चरला मेकॅनिकल स्ट्रेंथ मिळणार नाही, त्याच्यामुळे ही गोष्ट गरजेची आहे. तर याच्यामध्ये एक आपण स्टँडर्ड रेशो मेंटेन केला पाहिजे मफिंगसाठी. जो रेशो असते 3:2:1 म्हणजे तीन घमिले रेती, दोन घमिले गिट्टी आणि एक घमिला सिमेंट, म्हणजे 3:2:1 हा रेशो आहे, ठीक आहे. तो हा आपण मेंटेन केला पाहिजे. तर याच्यामध्ये सर्वात आधी ड्रिल करून जो आपला हे असते हॅमर ड्रिल असते, हॅमर ड्रिलच्या माध्यमातून इथं याला आपण सर्वात आधी चार ड्रिल केले, चार होल केले आणि होल केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण नटबोल्ट फिट केले. नटबोल्ट फिट केल्यानंतर मग त्याच्यानंतर सभोवताल आपण मफिंग केलं, ठीक आहे. जे आपण राऊंडेड सर्क्युलर मफिंग पाहत आहे हे आपण ते फिटिंग झाल्यानंतर केलं. आता याच्यामुळे याला चांगली एक यांत्रिक शक्ती प्रदान झाली, ठीक आहे. हे जे तुम्हाला कॉर्नरवरच दिसत आहे जे आपण क्रॉस मध्ये वापरलेलं आहे हे याच्या याला स्टेबिलिटी मिळावी म्हणून आपण हे वापरलेलं आहे, ठीक आहे. तर आता जवळपास आपला स्ट्रक्चरचा भाग पूर्ण झालेला आहे. आता आपण जाऊया डायरेक्ट ग्राउंड फ्लोअरला. मीटर आणि नेट मीटर पाहायला मिळणार आहे. पॉज करून टाकतच आहे. सध्या जे वरून हा केबल येत आहे, वरून हा जो पाईप येत आहे, पाईपलाईन म्हणून टाकला, त्याच्यामध्ये बघा याच्यामध्ये एकूण याच्यामध्ये किती वायर असणार, याच्यामध्ये तीन वायर असणार. कोणते कोणते? एक जो आहे हा आपला एसी केबल आहे ज्याच्यामध्ये फेस आणि न्यूट्रल उपलब्ध आहे, तो हा आहे, ठीक आहे, काळावाला. याची जी क्षमता आहे 4 square mm आहे, ठीक आहे. आणि इथून जे दोन वायर गेलेले ते याचे ग्राउंड आहे. एक हिरवा वायर इथं आलेला आहे आणि एक हिरवा वायर पुढे आलेला आहे, ठीक आहे. सुरू आहे का जी? ठीक आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की याच्यामध्ये हे जे मीटर आहे हे मीटर जनरेशन मीटर आहे, ठीक आहे. जनरेशन मीटर म्हणजे आपला प्रकल्प सध्या किती ऊर्जा निर्माण करत आहे हे याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे. आता याच्यामध्ये आपल्याला KWH मध्ये दिसत आहे, किलो वॅट प्रति हवर. एका तासाला हा 348 KW इतका हा उत्पादन करत आहे, ठीक आहे. म्हणजे 5 प्लांट आहे तर म्हणजे 5 आहे तर नियर अबाउट हा साधारणतः 3.48, ठीक आहे. किती दिलेलं आहे आपल्या याच्यावर? 370 आहे. 370 दिलेलं आहे ना? नाही, ते एका जनरेशन. हे काय माहित आहे का? हे आपलं जनरेशन आहे, ठीक आहे. आपलं जनरेशन आहे KWH मध्ये, किलो वॅट हवर, ठीक आहे. किलो वॅट हवर मध्ये आहे हे. तर याच्यामध्ये आपल्याला 348 दिसत आहे. हे आपलं प्लांटची ऊर्जा आहे हे, ठीक आहे. आता हे बघा, सर्वात आधी इथून याच्यामध्ये आला, इथून हा आपल्या नेट मीटरला झाला. हे नेट मीटर आहे, ठीक आहे, सिंगल फेस नेट मीटर. तर सिंगल फेस नेट मीटरच्या इनकमिंगला चालला. सिंगल फेस नेट मीटरला हे दोन इनकमिंग असतात, ठीक आहे. एक असतात MSCB आणि दुसरं असते आपल्या आपल्या पॉवर प्लांटचं, म्हणजे आपल्या इन्व्हर्टरचं, ठीक आहे. इन्व्हर्टर मधून एसीडीबी मध्ये जाणार आणि एसीडीबी मधून आपल्या जनरेशन मीटर मध्ये येणार, ठीक आहे.
आणि जनरेशन मीटर मधून हे नेट मीटर मध्ये जाणार. तर याच्यामध्ये दोन केबल जे वापरलेले आहे हे 4 square mm चे ग्राउंड वायर वापरलेले आहे आपण हिरव्या रंगाचा. ठीक आहे, तर हे जे दिसत आहे तुम्हाला आणा इकडे, हे जे दिसत आहे तुम्हाला हे आहे अर्थ इलेक्ट्रोड आणि याची जी हाईट आहे याची हाईट आहे 3.25 feet. 3.25 feet दोन अर्थ इलेक्ट्रोड वापरलेले आहे इथं आपण. बरोबर, 3.25 feet हा पूर्ण एक इलेक्ट्रोड आहे. 3.25 feet आतमध्ये आहे, हे थोडं वर ठेवलेला आहे. ठीक आहे, याचं कारण मला पण माहित नाही का वर ठेवलं, होऊ शकते काही कारण असेल, मध्ये काही गोटा वगैरे लागला असेल त्याच्यामुळे ते वरचं ठेवलेलं आहे कॉलम गिलम असं. तर हे जे याच्यामधला जो एक लाइटनिंग एक जो अर्थ इलेक्ट्रोड आहे तो लाइटनिंग अरेस्टर साठी वापरलेला आहे आणि दुसरा जो वापरलेला आहे हा पण इन्व्हर्टर साठी वापरलेला आहे. ठीक आहे, आपल्याला ओळखता येणार नाही, हे थोडीफार ऍडजस्टमेंट आहे, होऊ शकते खाली काही रॉड वगैरे लागला किंवा पाईप असेल खाली. आपण एसी सप्लाय चेक करू शकतो ना, इथं आपण एसी सप्लाय चेक करू शकतो. याच्यामध्ये केबल काढू. ठीक आहे, थांब, ठीक आहे, थांब, एक मिनिट थांब. हा इथे कनेक्ट बघा, हे बघा याच्यामध्ये हे जे 348 दाखवत आहे, तर हे जे मीटर आहे हे 0 kelvin होतं, 0 kelvin होतं हे आतापर्यंत कन्झ्युम युनिट आहे. ठीक आहे, 348 जे आहे हे कन्झ्युम युनिट दाखवत आहे बटन दाबून. ठीक आहे, kW आहे ना, 1000 watt बरोबर 1 unit बरोबर आहे. मग हे जे 348 दिसत आहे हे जेव्हा मीटर इन्स्टॉल केलं होतं तेव्हापासून तर आतापर्यंतचं हे कन्झम्पशन आहे. ठीक आहे, 348 kW, 1 kW बरोबर 1000 watt. ठीक आहे, आणि 1000 watt बरोबर 1 unit. ठीक आहे, तर पुढे याच्यामध्ये आपल्याला दाखवत आहे हे किती दाखवत आहे, 60222 1000 ना. हा हे बघा, हे इम्पोर्ट आहे. हा इम्पोर्ट म्हणजे आपण घेणे आणि एक्सपोर्ट पण दाखवत, एक्सपोर्ट म्हणजे आपण देत आहे. ठीक आहे, देत आहे म्हणजे आपण आपलं क्रेडिट एमईसी. ठीक आहे, आपण देत आहे त्यांना. ठीक आहे, तर हे बघा kWh. ठीक आहे, kWh मध्ये आता 0.0 आहे. 13.59 किती आहे, 13.59 याची जी कंपनी आहे ते HKL मध्ये 3469 आपली जी क्षमता आहे 5000. एक्सपोर्ट हात ना घालव, एक्सपोर्ट लिहून 4 kW एक्सपोर्ट. ठीक आहे, तर आता इथं आपण आपण याचा आपण हे मोजूया, क्लायमेट एसी करंट मोजूया. ठीक आहे, जसं की आपल्याला माहित आहे हे आपलं जनरेशन मीटर आहे, जनरेशन मीटरचा जो फेज आहे त्याला आपण हे आपलं क्लायमेटरच्या माध्यमातून आपण एसी करंट मोजू शकतो. ठीक आहे, तर इथं आपल्याला किती करंट मिळणार हे दाखवणार हे काळजी टाकणार होते. 13.9. ठीक आहे, एम्पियर, एम्पियर मध्ये 14 दरम्यान काहीतरी आहे एसी. तर ठीक आहे, पॉज करून टाका.